लोकसंख्येनुसार दुधाची किती गरज आहे याचे WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने काही निकष ठरवलेत. या निकषानुसार महाराष्ट्रातल्या 11 कोटी लोकसंख्येसाठी दुधाचं उत्पादन हवं 2.5 ते 3.5 कोटी लिटर. पण सध्या राज्याचं दूध उत्पादन आहे दररोज फक्त 90 लाख ते 1 कोटी लिटरच्या घरात. सध्याच्या बिकट परिस्थितीत जर का शेतकऱ्यानं दुधात पाणी मिसळलं नाही तर राज्यातलं हे एकूण उत्पादन 10 ते 15 लाख लिटरनं घटू शकतं. सरकारला माहित आहे की दलालांच्या मार्फत अनुदान दिलं तर आपल्याला 2 पैसे परत मागा परतावा मिळू शकतो, परंतु असं स्ट्रक्चर उभा करून शेतकऱ्याला उभा केला तर आपल्याला त्याच्यातली दलाली खाता येणार नाही. राज्यातलं दुधाचं उत्पादन फुगवून सांगायला टोंड दूध हे आणखी एक अस्त्र सरकारनं आपल्या हाताशी पाळगलंय. फॅट आणि इतर दर्जेदार घटक कमी असलेल्या दुधात दुधाची भुकटी टाकून तयार केलेलं हे टोंड दूध. कायद्यानं या दुधाला मंजुरी असली तरी दर्जेदार दुधासाठी चढ्या दरानं दूध खरेदी करणाऱ्या ग्राहकाची ही फसवणूक नाही का? टोंड दुधाची काही एक खरं तर आवश्यकता नाही आहे. या दुधामध्ये काही प्रमाणामध्ये फॅट असलीच पाहिजेत, परंतु एकदमच फॅट काढून दूध पिण्यामध्ये काही अर्थ नाही आणि त्यामुळं विनाकारण भेसळखोरांना वाव मिळतो त्याच्यामध्ये. त्यामुळे टोंड दुधाची पद्धत रद्दच करावी, बंद करावी असं माझं मत. अलीकडे दुधात फक्त पाण्याची भेसळ होते असं नाही तर आता दुधाचा कोणताही अंश नसलेलं पूर्णतः रसायनांच्या मिश्रणातून सिंथेटिक दूधही तयार केलं जातं. त्यात फक्त दुधाचा वास यावा म्हणून दुधाची पावडर टाकली जाते. फॅट वाढवण्यासाठी त्यात युरिया, कॉस्टिक सोडा, ग्लुकोज, पाम तेल अशा गोष्टी सुद्धा मिसळण्यात येतात. भेसळ किती मोठ्या प्रमाणावर होते हे जाणून घेण्यासाठी अहमदनगर जिल्ह्याचं उदाहरण पुरेसं बोलकं आहे. अहमदनगर जिल्ह्यात मे 2010 दरम्यान खासगी, सहकारी आणि शासकीय डेऱ्यांवरचं दुधाचं एकूण संकलन होतं दररोज 25,08,000 लिटर. याच सुमारास अहमदनगरमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झालेल्या कृष्णप्रकाश यांनी दूध भेसळखोरांविरुद्ध धडक कारवाई सुरू केली. गेल्या 6 महिन्यांच्या कालावधीत त्यांनी जिल्ह्यात भेसळीचे गुन्हे दाखल केले, त्यामुळे भेसळखोरांना जरब बसली आणि कारवाईच्या भीतीनं जिल्ह्यातला भेसळीचा धंदा एकदम कमी झाला. याचा परिणाम मग अहमदनगरच्या एकूण दूध उत्पादनावर दिसू लागला. भेसळीचं प्रमाण अगदी कमी झाल्यामुळे दुधाचं एकूण उत्पादन 25,08,000 लिटर वरून डिसेंबर 2010 एकदम 19,66,000 वर आलं. अशा घटनांकडे डोळेझाक केली जातीये.